उद्या गुरुवारी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी वैभवी मिरवणुका निघणार आहेत. त्यावेळी पुणे शहरामध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे. हे नियोजन कसं असणार आहे याची माहिती यावेळी पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. ते परवाच्या बंदोबस्तची तयारी आमची पोलीस खात्याची चालू आहे आणि जवळजवळ 2905 सार्वजनिक मंडळच्या विसर्जन परवा दिवशी मिरवणूक निघणार आणि ते 29 तारखेला ते संपणार. आमच्याकडे जवळजवळ 9000 अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, SRPचे जवान आणि काही जो ट्रॅफिक वॉर्डन्स आहेत ते सगळे मिळून बंदोबस्त करणार आहेत. CP जॉईंट CP, 4 ॲडिशनल CP आहेत, 10 DCP आहेत आणि त्याशिवाय आमचे 25 ACPs, 155 पोलीस इन्स्पेक्टर्स, 578 API PSI आणि 6827 अंमलदार, त्याशिवाय 950 होमगार्ड आहेत, SRPच्या 2 कंपनी आहेत. त्याशिवाय आमच्याकडे रिक्रूट्स आहेत जे आपण भरती केलेले आहेत. तर सगळे मिळून जवळजवळ 9000 लोक हे करणार बंदोबस्त. आमच्या माई सेफ पुणे ॲप आपण ह्यावेळी आपण त्यामध्ये बंदोबस्तसाठी सुद्धा कस्टमाईज केलेलं आहे. तर माय सेफ पुणेमध्ये जे आमचे बंदोबस्तचे कर्मचारी अधिकारी जे ठिकाणी त्यांच्या नेमणूक करण्यात येतात ते तिथे राहावी त्यासाठी एक चेकिंगच्या सुविधा त्यामध्ये आहे. आणि जे डिले जो असतात काही काही पॉईंट्सवर, अगर मिरवणुकीचा डिले कुठे कुठे आहे ते सुद्धा आपण मॉनिटर करू शकतो. मुख्य जो मिरवणूक झोन 1 एरियामध्ये आहे तिथे 40 पोलीस मदत केंद्र स्थापना करण्यात आलेले आहेत. ते आपण वॉच टावरवर ते निगराणी रखतो. आमचा जो वेळचा जो आहे ते गणपती मंडळसोबत भरपूर वेळा आपण संभाषण केले. आज सकाळी सुद्धा जे मंडल होते त्यांच्यासोबत एक मीटिंग होती फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि ते लोकांनी त्यांच्या जो वेळ आहे ज्यावेळी ते निघणार मिरवणूक घेऊन, जे मानाचे गणपती असू द्या किंवा इतर जो गणपती आहे, ते सर्व लोकांनी त्यांच्या वेळ सांगितलेला आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही असं आम्ही अपेक्षा करतो. ह्यावेळी आपण जे CCTV कॅमेराच्या मॉनिटरिंग जो आपण कंट्रोल रूममध्ये करतो, प्रायव्हेटच्या सुद्धा CCTV जो आपण आहे ते आपण त्यामध्ये हळूहळू इंटिग्रेट करत आहोत. गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक पुण्यात येणार आहेत. पुणेकर आणि राज्यातील इतर भाविकांनी या नियमांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांचा आनंद घेण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलंय. ते शिवाजी रोड, बाजीराव रोड किंवा शिवाजी रोडचे जे पूर्वी भागाचा हिस्सा आहे यामध्ये आपल्याकडे मोती चौक, सोन्या मारुती चौक आहे, तसा पुढे जाऊन रामेश्वर चौक आहे, मंडई असेल, शनिपार चौक असेल, अप्पा बर्मन चौक असेल, प्रत्येका ठिकाणी पोलीस मदत केंद्र दिले आहे. आणि या 10 दिवसामध्ये जे भाविक भरपूर गिणतीमध्ये पुण्यात आलेले आहेत ते त्या भाविकाला कुठल्याही प्रकारची अडीअडचणीचा सामना करावा लागला नाही. आणि थॅफ्टचे प्रमाण, चेन स्नॅचिंगचे प्रमाण, पिक पॉकेटिंगचे जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेले आहे, खूप कमी रिपोर्ट झालेले आहे, नाममात्र रिपोर्ट झालेले आहे. ही जे 15 पोलीस मदत केंद्र आहे असेही मिरवणुकीचे दिवशी पण राहणार आहे. ह्याला जोडून आपण मिरवणुकीचे जे 4 मुख्य मार्ग आहे, कुमठेकर रोड असेल, केलकर रोड असेल, लक्ष्मी रोड आहे, तसेच तिलक रोड आहे, या 4 मार्गावर आम्ही नवीन मदत केंद्र उभे केले आहे. जवळपास 40 ते 45 वेगवेगळे प्रकारचे मदत केंद्र आहे. त्यामध्ये वॉच टॉवर सुद्धा असणार आहे, काही ठिकाणी पोलीसची स्टेजेस असणार आहे, त्या ठिकाणी पोलिसाचा मनुष्यबळ आणि व्हिजिबिलिटी मोठ्या प्रमाणे राहणार आहे. भाविकाला कुठल्याही प्रकारची अडीअडचणी आली ते प्रत्येका चौकमध्ये जे आमचे लोक आहे ते व्हिजिबल असणार आहे आणि ताबडतोब तात्काळ त्याची जी अडीअडचणी आहे त्याचं निवारण केलं जाणार आहे. त्याचबरोबर ते जी मिरवणुकी आहे या वर्षाची, मंडळाने आपली तर्फे खूप चांगले निर्णय घेतले आहे. ढोल ताशा पथकाची मर्यादा, संख्याची मर्यादा फिक्स करण्यात आलेली आहे. तशा प्रकारे प्रत्येका ढोल दशका
ताशा पथकामध्ये किती ढोल असणार आहे, किती ताशे असणार आहे, असे प्रकारची संख्या मर्यादित करण्यात आलेली आहे. आणि कोणकोणते चौकामध्ये थांबणार आहे आणि किती किती वेळ थांबणार आहे याची पण मर्यादा फिक्स करण्यात आलेली आहे. थँक्यू.